हे काय माहिती का, दरवर्षी आम्ही पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं मिळेल त्या वेळेमध्ये दर्शन घेतो आणि तशीच आम्हाला इच्छा झाली. 2 वर्षे कोरोनामुळे आम्ही जाऊ शकलो नाही आणि यावर्षी आमच्या मागण्या सरकारनं मान्य न केल्यामुळेही आम्ही यावर्षी पंढरपूरला जाऊ शकलो नाही. त्यामुळं आम्ही एक प्रतिकात्मक रूप म्हणून छोट्या मुलांचं एक पांडुरंगाच्या रूपामध्ये आम्ही त्याला तयार करून आम्ही त्याच्या पूजेसाठी आज जवळजवळ 450 ते 500 कर्मचारी वर्ग आमचा डेपोमधला डिव्हिजन ऑफिसचा आणि वर्कशॉपचा सर्व कर्मचारी वर्ग मिळून आम्ही ही छोटीशी एक दिंडी काढली. आमच्या गाडीच्या रूपामध्ये आम्ही पांडुरंगाला पाहत आहोत, त्याप्रमाणे आम्ही गाडीचीसुद्धा पूजा करून गाडीचं दर्शन घेतलं आणि या दिंडीमुळं असा एक उद्धव सरकारनं आमचं सांगणं आहे की बाबा आम्ही एक कर्मचारी आहोत, एक कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही हा दिंडी सोहळा पार पाडलेला आहे आणि त्यांना सद्बुद्धी पांडुरंग त्यांना सद्बुद्धी देवो आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून हे लोकांची जी हेळसांड होत आहे ती सरकारनं थांबवावी अशी माझी त्यांना विनंती आहे. हे आंदोलन वेगळं नाही म्हणता येणार, कारण ही आपली रूढी परंपरा आहे, दिंडी पंढरपूरला दरवर्षी जातीच आहे. पण आता मला वाटते 2 वर्ष झाले, एकतर कोरोनामुळे दिंडी गेलेली नाही आहे आणि हे दुसरं म्हणजे आपल्या ठाकरे सरकारमुळे दिंडी जाऊ शकलेली नाही आहे. आम्ही दरवर्षी आमची एसटी घेऊन पंढरपूरला जातो, तिथं दर्शनाला दिंडी हजारो संख्येच्या लोकसंख्येनं भाविक तिथं दर्शनाला जातात. परंतु आज ठाकरे सरकारांच्या कारणास्तव आम्हाला दिंडी घेऊन जाता आलं नाही, त्यामुळं आम्ही सगळ्यांनी दिंडीच्या स्वरूपात एक एसटीचं विठ्ठलाच्या स्वरूपात दर्शन घेऊन त्याची पूजा केलेली आहे आमच्या एसटीची. कारण एसटी हे एक आमच्यासाठी विठ्ठलच आहे, कारण त्या विठ्ठलालाच आता साथ घालावा लागणार आहे. सरकार तर आमची ऐकण्याच्या मानसिकतेत अजिबात नाही आहे. ज्याप्रमाणे विठ्ठलाला भेटायला दरवर्षी एसटी जात होती त्याप्रमाणे आता होऊ शकत नाही. परंतु आज विठ्ठल स्वतः एसटीच्या रूपात आम्हाला भेटायला आलेला आहे आणि विठ्ठलानं किमान आज तरी उद्धव सरकारला एवढी बुद्धी द्यावी की आमच्या कर्मचाऱ्यांचं सरकार राज्य शासनात विलीनीकरण करून आमचा हा संप संपवण्याचा दिवस आजचा शेवटचा असावा.